परभणी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळं जिल्ह्यातल्या इयत्ता 10वी व 12वीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुळीकर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज 20 फेब्रुवारी रोजी दिले आहेत. परभणी जिल्ह्यात इयत्ता 10वी व 12वी व्यतिरिक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचं कामकाज करावं असं आदेशात नमूद करण्यात आलंय. परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसंच काही शाळांमध्ये शिक्षक पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातल्या सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 5वी ते इयत्ता 9वी व इयत्ता 11वीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत. इयत्ता 10वी व 12वीला शिकणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत अध्यापनाचं कार्य व आवश्यक ती कामे करावीत. इतर सर्व शिक्षकांनी शाळेत पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन साधनाचा वापर करून अध्यापनाचं कामकाज करावं असं देखील आदेशित करण्यात आलंय. तर कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी खबरदारी घेणं आवश्यक असल्यानं गर्दीची ठिकाणं, सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरताना नागरिक सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन करताना दिसून येत नाहीत. सॅनिटायझरचा वापर न करणं, तोंडावर मास्क न लावता संचार करत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळं सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काही बाबतीत निर्बंध घालणं आवश्यक असल्याचं नमूद करत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 15 मार्चपर्यंत परभणी जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत असे आदेश बजावले आहेत. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीनं करावी, त्यांच्यावर याबाबत जबाबदारी राहणार असल्याचंही या आदेशामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.